गणरायांच्या स्वागतासाठी शहर सज्ज झाले असून सर्वत्र आनंद व उत्साहाचे वातावरण दिसण्याबरोबरच बाजारपेठ गर्दीने फुलून गेलेली दिसत आहे पावसाळी वातावरण असताना देखील बापांच्या स्वागतासाठी शोभिवंत वस्तू मखर पडदे कपडे फळे फुले पूजेचे साहित्य खरेदीसाठी मंगळवारी सकाळपासून बाजारात गर्दी होऊ लागली आहे कोरोनाच्या संकटानंतर श्री उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी भक्तांबरोबर बाजारपेठ ही विविध साहित्याने सजली आहा गणेशोत्सवनिमित्त सध्या बाजारपेठ विविध साहित्यांनी भरली असून खरेदीलाही उधाण आल्याचे दिसत आहे विशेषत बाजारात पूजे साहित्य सजावटीचे साहित्य विद्युत रोषणाईच साहित्य याचबरोबर कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे गर्दीमुळे मुख्य मार्गावर वाहतुकीची होणारी प्रचंड कोंडी लक्षात घेऊन शहरातील ठराविक रस्ते बॅरिगड्स लावून पोलिसांनी बंद आहेत सजावट आणि हळद कुंकू गुलाल दुर्वा हार वगैरे पूजेच्या साहित्याबरोबरच केळी नारळ सफरचंद चिकू डाळिंबर पेरू मोसंबी वगैरे पाच नग असलेल्या फळांना मागणी वाढली आहे त्यामुळे फळ विक्रेते दुकानदार तसेच रस्त्यावरील फळ विक्रेत्यांकडे खरेदीसाठी गर्दी होत आहे विशेष करून हरतालिका पूजा साहित्य खरेदीसाठी महिला वर्गांची बाजारात गर्दी दिसत होती त्याचप्रमाणे श्रीफळ अर्थात नारळाची विक्री तेजीत आहे शहरातील गणपत गल्ली मारुती गल्ली किर्लोस्कर रोड कलमट रोड काप्ती बेस शनी मंदिर कपिलेश्वर रोड शहरातील खडे बाजार नातपाई चौक खासबा सर्कल वडगाव बाजार गल्ली आरपीडी रोड आदी परिसरातील दुकाने गणेश उत्सवासाठी साहित्यांनी सजले असून तेथे मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे उपनगरांमध्ये देखील सजावटीचे व पूजेचे साहित्य खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी होताना दिसत आहे कोरोनाच्या कालावधी सणांवर मर्यादा आल्या होत्या त्यामुळे उत्सव मर्यादित स्वरूपात करण्यात आले होते।, होते। मात्र यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्यामुळे खरेदीलाही उधाण आल्याचे दिसत आहे दरम्यान गणेश उत्सवाच्या खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी सेणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने बाजारपेठे बाहेरच उभी करावीत असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे कार व इतर वाहनांमुळे गर्दीत भर पडत असून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उत्सव काळात मोठी वाहने बाजारपेठेत आणू नयेत असे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे विश्वनाथ देसाईन्यूजगाव